सद्गुरू, तुम्ही म्हणालात की तुम्ही एकावेळी 14 वेगवेगळी कामं करू शकता, तर मग आम्ही हे जाणून घ्यायला खूप उत्सुक आहोत की आमचं शरीर आणि मन असं कौशल्य कसं प्राप्त करू शकेल. अरे कोणी म्हटलं हे? मी तसं काही बोललो नाही, काही हरकत नाही. तुम्हाला यकृत आहे का? हो आहे ना. काम करतंय? हो. तुम्हाला माहिती आहे का की आत्ता सध्या ते किती पातळ्यांवर काम करतंय? तुमचा मेंदू आत्ता जे काही काम करतोय त्याहून कितीतरी जास्त गुंतागुंतीचं काम तुमचं यकृत करतंय. तुम्हाला याची कल्पना आहे का? मेंदू नसलेलं यकृत जर इतक्या गोष्टी करू शकत असेल तर मेंदू असलेला प्रणित किती गोष्टी करू शकेल. नाही, मी फक्त ह्याबद्दल बोलत होतो. केवळ कृतीच नाही, होय कृतीसुद्धा शक्य आहे. पहा, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, ह्या गोलाकार पृथ्वीवर जी सध्या स्वतःभोवती फिरतीय, बरं का? हॅलो, तुम्ही गोलाकार ग्रहावर आहात ना? गोल फिरतीय. बऱ्याच लोकांना हे समजत नाही जोपर्यंत त्यांना कशाची तरी नशा चढत नाही किंवा त्यांना काही आजार होत नाही, मग अचानक तुम्हाला कळतं की पृथ्वी गोल आहे. तुम्हाला कल्पना आहे का ही किती अवघड गोष्ट आहे मनुष्यासाठी? विशिष्ट अक्षांशावर चालणं, ते पण गोलाकार ग्रहावर जो फिरतोय आणि ज्याचं चुंबकीय क्षेत्र सतत तुमच्यावर काम करतंय, ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तुम्ही लहान मुलाला विचारा, असं मूल जे 1 वर्षाचं आहे त्याला माहिती आहे हे किती कठीण आहे. पाहिलंय तुम्ही ते? पण ज्या क्षणी तुम्ही चालायला शिकता तुम्हाला समजतं त्यात काय एवढं, चालणं म्हणजे काहीच नाही आणि तुम्हाला चालणं नकोसं वाटतं. तुम्हाला कार किंवा मोटरसायकल चालवावी वाटते, पण चालणं ही इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. 14 नाही, हजारो वेगवेगळ्या क्रिया घडतायत. तुमचे गुडघे, तुमचा मेंदू आणि तुमच्या शरीरातलं वाहतं द्रव्य हे सगळं काम करतंय सतत. फक्त जर तुम्ही ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करू शकलात तर तुम्ही 1000 गोष्टी करू शकाल. असंही तुम्ही त्या करत आहात, पण जर हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं तर एकाच वेळी 1000 गोष्टी करू शकाल. तर मी फक्त ह्याबद्दल बोलत होतो. मनाचे वेगवेगळे प्रवाह, तुम्हाला ते प्रत्यक्ष हाताळायचे नाहीयेत, तुम्हाला फक्त सुरू करायचंय आणि सोडून द्यायचंय, मग ते सुरूच राहील. तुमच्या शेजारच्या मुलीबद्दल विचार करण्यासाठी दरवेळी तुम्हाला क्रिया सुरू करावी लागते का? नाही. तुम्ही एकदा का तिच्याकडे पाहिलं की ते आपोआप चालू राहतं का? तर तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालात. तुम्ही जर एकाच वेळी 10 वेगवेगळ्या गोष्टींकडे आकर्षित झालात तर मग मन 10 वेगवेगळे मार्ग तयार करतं आणि ते चालू ठेवतं. एखादा किचकट गणिताचा प्रश्न, एखादी संवेदना, एखादं संगीत, एखादा राग, हे ते अशा 100 गोष्टी एकाच वेळी, कारण मनुष्याचं मन तितकं सक्षम आहे. ही गुंतागुंत तुम्ही वापरू शकता एकतर स्वतःला वेडं करण्यासाठी अनियंत्रित भावना आणि विचारांनी, किंवा जर तुम्ही ह्याचा योग्य वापर केला तर हे अशा गोष्टी करेल ज्याची कोणी कल्पनासुद्धा केली नसेल. ते खूप चमत्कारिक पद्धतीने काम करू शकतं. तुम्ही प्रभावीपणे गोष्टी वास्तवात उतरवू शकता जर आवश्यक प्रशिक्षण दिलं गेलं तर. जर कोणी तिथून चाललंय, तुम्ही त्यांच्याकडे फक्त नजर टाकली, ते कसे चालतायत यावरून तुम्ही ओळखू शकाल की ते शरीराने फिट आहेत की नाही, हो की नाही, शरीरावर मेहनत घेतली हे तुम्ही पाहू शकता की नाही फक्त चाल बघून. त्याचप्रमाणे मनासाठी काही केलंय की नाही, तुमच्या ऊर्जांबाबत काही केलंय की नाही, ही अशी गोष्ट आहे जी लक्षात येते. बऱ्याच लोकांना दिसणार नाही, पण तुम्ही जर त्याकडे लक्ष दिलं तर दिसून येईल. आत्ता सध्या बऱ्याच लोकांमध्ये ही समस्या आहे की आम्ही तुम्हाला सुपर 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 कम्प्युटर दिलाय. ह्या पृथ्वी तलावरचं सगळ्यात प्रगत असं यंत्र म्हणजे ही मनुष्य यंत्रणा आहे. मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही युजर्स मॅन्युअल वाचलंय का? बरं का? नाही. मग तुम्ही ते केव्हा वाचणार? शेवटच्या दिवशी, जेव्हा मी ही हास्यास्पद गोष्ट बघतो की लोक मरण जवळ येतं तेव्हा गीता वाचतात. मी त्यांना म्हणतो तुम्ही युजर्स मॅन्युअल शेवटच्या दिवशी वाचताय, काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही जर फोन विकत घेतला तर तुम्ही युजर्स मॅन्युअल केव्हा वाचलं पाहिजे? पहिल्या 3 दिवसात का 3 वर्षांनंतर, जेव्हा तुम्हाला तो टाकून द्यायचा असेल तेव्हा. तुम्ही ते पहिल्या 3 दिवसातच वाचलं पाहिजे. तर मी तुम्हाला धर्मग्रंथ वाचायला सांगणार नाही. खरं तर हा एक जिवंत धर्मग्रंथ आहे. तुम्ही सक्षम व्हायला नको का हा ग्रंथ वाचण्यासाठी? त्याचं स्वरूप काय हे समजण्यासाठी, त्याची पूर्ण क्षमता काय आणि ती कशी शोधायची? कारण हे आयुष्य ह्या किंवा त्याविषयी नाही आहे, हे जीवन ह्याच्याबद्दल आहे. ह्याला काही पर्याय नाही आहे.
एवढंच आहे की तुम्ही ते एखाद्या वेगळ्या गोष्टीचं गुलाम बनवू शकता आणि समजू शकता की ते त्याबद्दल आहे, पण प्रत्यक्षात ते ह्याच्याबद्दल आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्हाला वाटतंय आत्ता तुमचं आयुष्य शिक्षणासाठी आहे? नाही, तुमचं जीवन ह्याविषयी आहे. तुम्हाला ह्याला शिक्षित करायचंय. तुम्हाला वाटतं ह्याने छान काम करावं. तुम्हाला वाटतं ह्याने प्रेमाचा अनुभव घ्यावा. तुम्हाला वाटतं ह्याने सुखाचा अनुभव घ्यावा. तुम्हाला वाटतं ह्याने सारं काही करावं. इतर सगळ्या गोष्टी फक्त मदतीसाठी आहेत. ही खरी गोष्ट आहे, नाही का? मग जर ही खरी गोष्ट असेल तर ह्याकडे काही लक्ष द्यायला नको का? थोडं लक्ष द्यायचं म्हणजे आरशासमोर उभं राहणं आणि सतत स्वतःच्या त्वचेकडे पाहणं नव्हे. हे मनुष्य जीवन ज्या कशापासून बनलंय त्याच्या प्रत्येक पैलूकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं की नाही? हे जीवन कशामुळे चालू आहे आणि कसं ते कशामुळे सुरू आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याला खूप प्रभावी करू शकता. जर तुम्हाला ते प्रभावी करता आलं तर 14 का, तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता.